सर्वे आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील कानन पठार येथे अभुद्ध बँकेचे संचालक मोहन घनदाट यांच्या वतीने 40,000 रुपयांचे बाकडे भेट देण्यात आले. कानन पठार येथे तरुणाईच्या संकल्पनेतून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅकवर हे बाकडे बसवण्यात आले आहे. या आकर्षक बाकड्यामुळे ट्रॅकच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. त्याचप्रमाणे गावातील चौकात विठ्ठल रुक्मिणी मंदिरापुढे स्मशानभूमी शेजारी हे बाकडे बसवण्यात आले आहे. ज्यावेळेस जॉगिंग ट्रॅकचे काम चालू होते त्यावेळी मोहन घनदाट यांनी बाकडे देण्याची कबूल केली होती. सचिन अनिल चव्हाण यांच्या भावाविरोधात सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो जामिनावर सुटलेला आहे. 4 ते 5 दिवसांपूर्वी फिर्यादीच्या वडिलांनी सचिन चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईस व त्यास शिवीगाळ केली होती. तसेच 5 लाख रुपये द्या अशी मागणी करण्याच्या फिर्यादीच्या वडिलांसह इतरांना पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्यांना मारहाण करण्यात येऊन त्यांच्या गळ्यातील चैन लांबवण्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुपे येथे घडली. पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील शेतकरी वसंत भालेकर यांनी 1 महिन्यापूर्वी 3,000 रुपये गोणीप्रमाणे 3 गोण्या चांगल्या प्रतीचा कांदा खरेदी करून आपल्या शेतामध्ये बियाणे तयार करण्यासाठी लावला होता. तसेच अंकुश भालेकर व विक्रम भालेकर यांनी प्रत्येकी 2 गोणी गोठासाठी कांदे लागवड केली. मात्र खोडसाळ प्रवृत्तीच्या व्यक्तीने रात्री अंधाराचा फायदा घेऊन उगवण झालेली कांद्याचे गोट उपटून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पारनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सुपा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सुपा येथील प्रभाग क्रमांक 2 मधून सुपा विकास आघाडी या पॅनल कडून माजी सरपंच कैलासवासी भाऊशेठ वसंतराव पवार यांचे बंधू दत्ताशेठ पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सुपा ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होणार असून या ठिकाणी अनेक जणांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पारनेर तालुक्यात दरोडे खून चोऱ्या असे प्रकार खूप वाढले असून 26 डिसेंबर रोजी कुरून येथून एक फॉर्च्युनर गाडी चोरट्यांनी चोरून नेली होती. सदर गाडी 2 दिवसानंतर अज्ञात स्थळी आढळून आली असून पोलिसांनी या चोरांचा तपास सुरू केला आहे. हे चोर सापडल्यानंतर गाडी चोरांचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. पारनेर पोलीस स्टेशनचे PI घनश्याम बळप त्याचबरोबर दिवटे व निमसे हे सदर घटनेचा तपास करत आहेत. ग्रामपंचायतीचे अर्ज दाखल करण्याचा आज 3रा दिवस असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गावागावातील उमेदवारांनी तहसील कार्यालय तसेच सेतू कार्यालय येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कागदपत्रांची आणि माणसांची जुळवाजुळव करताना इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनात.